एटापल्ली तालुक्यातील नामांकित असलेल्या जारावंडी ग्रामपंचायत मध्ये पायाभूत समस्यांचा डोंगर उभा झाल्याने समस्या तत्काळ सोडवण्यासाठी जारावंडी ग्रामपंचायतचे सदस्य मुकेश कावडे यांनी आजपासून ग्रामपंचायत जारावंडी समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. एटापल्ली तालुक्यातील नामांकित आणि आर्थिक स्वबळाने मजबूत ग्रामपंचायत म्हणून जारावंडी ग्रामपंचायतची ओळख आहे. परंतु याच ग्रामपंचायतीमध्ये समस्यांचा डोंगर उभा झाल्याने गावातील नागरिकांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात आठवडी बाजारात संपूर्ण चिखलच चिखल झाले आहे आणि तिथे अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध नाही आणि गावात यावर्षी जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम झाले, परंतु संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संपूर्ण गावात पाईप फुटले आहेत आणि अनेक घर पाणी मिळण्यापासून वंचित आहेत आणि त्याचं काम करीत अनेक ठिकाणी रस्ते फुटून गेले. सदर कामामुळे गावातील नाल्या मातीने तुडुंब भरलेले आहेत, मात्र ठेकेदारांमार्फत सुरळीत करणे अपेक्षित होते. तसेच गेल्या 2-3 वर्षापासून वासुदेव कोडापे आणि गुरुदास टिंगुलसे यांच्या घरासमोरील अत्यंत धोकादायक विद्युत खांब तत्काळ हटवण्याची मागणी केली, परंतु आजपर्यंत तो खंबा हटवला गेला नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मात्र असे असंख्य समस्या गावात असून याकडे सरपंच आणि ग्राम सचिव यांचे दुर्लक्ष झाले आहे. या समस्याबद्दल ग्रामपंचायतचे सदस्य यांनी अनेकदा निवेदन आणि मासिक सभेमध्ये ठराव आणि चर्चा सुद्धा केल्या, परंतु काहीच तोडगा निघाला नाही, ज्याने करून आजपासून ग्रामपंचायत कार्यालयात उपोषण सुरू आहे. बोर नाही कुठं, बोर आहे तर पाणी नाही. आज कांदळी वार्ड नंबर 3 एवढं समक्ष आहे की पावसामध्ये घरामध्ये पाणी घुसतो, नाल्या साफ नाही अजूनपर्यंत. हां, जिथं बोर मारले तिथं जायची सोय नाही आपणाला. तिथं पुष्कळचे लोक पडून राहिले बकेट घेऊन खाली उतरता वेळी. हां, हे सगळं काही करून घ्या. आणि जे पाणी जो येऊन राहिला आम्हाला, तो पूर्ण खराब पाणी येत आहे. आणि बाजारवाडीत जाता वेळी खूप गंदगी होत आहे, तिथं अजून काही केले नाही. बहुत काही असे ॲप्लिकेशन देऊनसुद्धा काळजी करून नाही राहिले, हे कसं बा. मी मुकेश कावडे, ग्रामपंचायत सदस्य जारावंडी. आमच्या जारावंडीच्या ग्रामपंचायतमध्ये अनेक बिकट समस्या होती, त्या संदर्भात अनेकदा ग्रामपंचायतला निवेदन दिला, परंतु कोणतीही कारवाई नाही झाल्याने नाहीला जास्तव आम्ही गावकरी मिळून आज ग्रामपंचायतसमोर उपोषण करीत आहे. आज मेन मुद्दा जारावंडीचा आठवडी बाजार आहे, याच्यात चिखलच चिखल झालेला आहे आणि त्यामुळे मुश्किलना तारेवरची कसरत करून आम्हाला ते बाजारात जावं लागते. आणि अशात जलजीवन मिशन अंतर्गत मोठं काम, याच्यापूर्वी आम्ही पेपरबाजी झाली आणि सर्व निवेदनसुद्धा दिलं, पण कोणती कारवाई नाही झाली. आणि जलजीवन मिशनचं काम अत्यंत निष्कृष्ट दर्जा झाला. 1 फुटावर पाईपलाईन टाकले आहेत आणि तलावातलं जे विहीर खोदले आहेत आणि त्या तलावातलं जे गंदा पाणी आम्हाला पुरवठा केल्या जात आहे, त्या संदर्भात आम्ही अनेक मागण्या मिळून आम्ही ग्रामपंचायतसमोर उपोषण करीत आहे. तर या मागण्यांचा तात्काळ निराकरण करावा अशी वरिष्ठांना आमची विनंती केली आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते, मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. 3-12 महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले. आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा. ग्रामविकास उपपंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन.